निवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथील रामेश्वर वाळकीकर यांना राज्यस्तरीय ग्राममित्र युवा पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 2 वर्षापासून कौशल्य विकास शिबिर आयोजित करतात. दरवर्षी यामध्ये स्मार्ट विलेज, जुन्या कपड्यांची बँक, पेटलेट स्थान या विषयासाठी अमूल्य योगदान दिले जाते. सदर कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव देवी येथील रामेश्वर वाळकीकर यांना राज्यस्तरीय ग्राममित्र युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिनांक 16 जुलै रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आमटे, पोपटराव पवार उपस्थित होते. यूथ फॉर डेव्हलपमेंटचे संस्थापक प्रफुल्ल निकम यांच्या हस्ते वाळकीकर यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली वाघ, उमेश भोसले, अरविंद बोरुडे, गणेश वाळुंजकर, पंडू भागवत यांचे सहकार्य लाभले. प्रतिनिधी काका नरवणे, महाराष्ट्र न्यूज, नेवासा.